विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीची करूया मैत्री गणित अशी ही कार्यपुस्तिका आपण सोडवत आहोत. त्यातील भागाकार करूया हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. हा संपूर्ण घटक अभ्यासण्यासाठी आपण एकूण 4 व्हिडिओ या घटकावर बनवणार आहोत. त्यामध्ये पहिला व्हिडिओ असणार आहे समान वाटणी करणे, दुसरा व्हिडिओ असणार आहे गट किंवा सुट्टे करणे, तिसरा घटक असणार आहे एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे, आणि चौथा व्हिडिओ असणार आहे प्रत्यक्ष भागाकाराची उदाहरणं सोडवणे. त्यासाठी तुम्हाला माझे हे 4 व्हिडिओ पहावे लागतील, जेणेकरून हा घटक तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजायला सोपा जाईल. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, भागाकार करूया म्हणजेच भागाकार करणे म्हणजेच काय? समान वाटणी करणे. या ठिकाणी सोडव म्हणून उदाहरण दिलेलं आहे. मावशीने, दीपक म्हणतो बघा, मावशीने मला चिकूच्या झाडावरून 9 चिकू दिले, ते आपण तिघांमध्ये समान वाटूया. दिलेले चिकू किती आहेत? 9 आहेत. आपल्याला काय करायचे आहेत? तिघांनाही समान वाटायचे आहेत. मग आपण वाटणी करत असताना कशा पद्धतीने करतो बघा. आपण डायरेक्ट या ठिकाणी 2-2 असे गट नाही करत. आपण काय करतो? एक एक वस्तू देऊन त्यांची वाटणी करत असतो. प्रत्यक्ष उदाहरण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक बघा. त्यासाठी बघा, चिकू म्हणून मी या बीट्सचा वापर करणार आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना जेव्हा अशा पद्धतीची उदाहरणं करायला सांगणार आहे तेव्हा सुरुवातीला प्रत्यक्ष वस्तू किंवा चिंचोके, दगड, गोटे, मणी साहित्याचा वापर करून त्यांना ही संकल्पना स्पष्ट करून सांगायची आहे, जेणेकरून त्यांना समान वाटणी करणे म्हणजे काय याचा एक्झॅक्ट अर्थ लक्षात येईल. बघा, आता आपल्याला हे 9 चिकू तिघा जणांना समान वाटायचे आहेत. डायरेक्ट गट न करता आपण काय करायचं आहे, मुलांना एक एक वाटायला शिकवायचं आहे. बघा, तिघांना एक एक दिले, नंतर परत शिल्लक मधून एक एक वाटप करत चाललो आपण. बघा, मग विद्यार्थी आपोआप सांगतील की बघा, दीपकला 3 चिकू मिळाले, ओवीला 3 चिकू मिळाले आणि ओजस्वीला 3 चिकू मिळाले, आणि अशा पद्धतीने सर्वांना चिकूंची समान वाटणी झालेली आहे. तिघांनाही 3-3 चिकू मिळालेले आहेत. या ठिकाणी बघा, आपण वाटून आलेल्या चिकूंची संख्या या ठिकाणी लिहिलेली आहे. खाली उदाहरण बघा. वरील चित्रात 20 फुले आहेत, ही फुले दोघांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाला किती फुले मिळतील? ही उदाहरणे अगदी वरच्याच पद्धतीने बघा. आपण बघा, आता आपण याला फुलं समजूया. ही 10 फुलं आहेत आणि या फुलांची वाटणी दोघांमध्ये समान करायची आहे. मग आपण बघा, या ठिकाणी 2 गट करणार आहोत. दोघांची समान वाटणी करायची आहे. सुरुवातीला मुलं थोडंसं गोंधळतात, नंतर सराव झाल्यानंतर बघा, मुलं अतिशय छान पद्धतीनं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अशी उदाहरणं सोडवतात आणि मुलांना भागाकार म्हणजे काय हा संबोध अगदी छान पद्धतीने समजतो आणि भागाकार करताना मुलं गोंधळतही नाहीत. बघा, आता जर आपण या ठिकाणी वाटणी केली तर 2 गटामध्ये वाटणी केल्यानंतर आपण बघूया की या ठिकाणी एका गटाला 10 आणि दुसऱ्या गटाला देखील किती आलेले आहेत? 10 आलेले आहेत. त्याच पद्धतीने बघा, 20 फुले चौघांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाला किती फुलं येतील? आता आपण 2 गट पाडले होते, नंतर 4 गट पाडायला लावायचे आहेत. जर 4 गट केले तर प्रत्येक गटाला किती प्रत्येकाला किती फुलं येणार आहेत? 5 फुलं येणार आहेत. एका टोपलीमध्ये 5 फुले ठेवली तर 20 फुलांसाठी किती टोपल्या लागतील? बघा, एकूण 20 फुलं घ्यायची आहेत आणि त्यांची किती टोपल्या एका टोपलीमध्ये 5 ठेवायची आहेत. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मुलांनी केलं तर मुलं लगेच सांगतील की 4 टोपल्या लागतील म्हणून. शिक्षकांनी 16 रंगीत पेन्सिलींची 4 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटणी केली तर प्रत्येकाला किती पेन्सिली मिळतील? बघा, आता या ठिकाणी 16 पेन्सिली आहेत. 16 पेन्सिलींची किती 4 विद्यार्थ्यांमध्ये वाटणी करायची आहे? तर आपण जर प्रत्यक्ष प्रात्यक्ष केलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी 4-4 पेन्सिली येणार आहेत. दिलेल्या शर्टांना टेलरला 28 बटणे लावायची आहेत तर तो प्रत्येक शर्टाला किती बटणे लावेल? तेवढी बटणे प्रत्येक शर्टावर काढ. बघा, आता एकूण बटणं आहेत 28. आपल्याला 28 मणी, चिंचोके, गोट्या जे काही आहे ते घ्यायचं आहे आणि त्यांची किती गटामध्ये विभागणी करायची आहे? बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक जर तुम्ही केलं, मुलांकडून करून घेतलं, तर बघा या ठिकाणी प्रत्येक शर्टाला एकूण येणार आहेत 4-4 बटणं. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला प्रत्येक शर्टावर तेवढी बटणं काढायची आहेत. मग किती बटणं काढावी लागतील? 4.
एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, बघा एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार। जर तुम्ही सर्वजण मिळून बघितले तर बघा सात चौदा एकवीस, सॉरी सात चौदा नाही, चार आठ बारा सोळा वीस चोवीस आणि अठ्ठावीस, एकूण अठ्ठावीस बटणं या ठिकाणी झालेली आहेत। पुढचं उदाहरण बघा, नाचलोंढी केंद्रातील तीन शाळांसाठी विविध खेळांचे साहित्य प्राप्त झाले आहे, त्याची प्रत्येक शाळेकरता समान वाटणी कर। खेळाचं साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे, बघा एकूण साहित्य त्यांची नोंद या ठिकाणी केलेली आहे। प्रत्येक शाळेचा वाटा म्हणजे खरपडी शाळेला या बारामधून आपल्याला प्रत्येक साहित्याचं तीन शाळांमध्ये समान वाटणी करायची आहे। बाराची जर आपण तीन शाळेमध्ये समान वाटणी केली तर प्रत्येक शाळेला येणार आहेत चार चार साहित्य। त्यानंतर पुढचं बघा, हॉकी स्टिक आहे, या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ, एकूण खेळाचं साहित्य आहे नऊ। नऊ साहित्याची जर आपण तीन शाळेमध्ये समान वाटणी केली तर प्रत्येक शाळेला साहित्य येणार आहेत तीन तीन। त्यानंतर आहेत बॉल, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा, या ठिकाणी एकूण बॉल आहेत पंधरा। जर पंधरा साहित्याची जर तीन शाळांमध्ये समान वाटणी केली तर प्रत्येक शाळेला येणार आहेत पाच पाच। आता या ठिकाणी टेबल टेनिसच्या बॅट आणि बॉल आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, नऊ आणि नऊ अठरा। जर तीन शाळांमध्ये समान वाटणी केली तर प्रत्येक शाळेला येणार आहेत सहा सहा बॅट। अशा पद्धतीने समान वाटणी करणे म्हणजे काय आपण या ठिकाणी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समजावून घेतलेलं आहे। तुम्हाला देखील तुमच्या मुलांना जास्तीत जास्त अशाच पद्धतीने सराव करून भागाकार हा घटक समजावून द्यायचा आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गट किंवा वाटे करणे म्हणजे काय।